नेहमी पाहतोय मंदिरात गर्दी होताना पाहतोय, मस्जिदीमध्ये गर्दी होताना पाहतोय, पण शाळा पाहण्यासाठी एवढी गर्दी आपण केली त्याबद्दल तुम्ही स्वतःसाठी काढा वाजवा. शाळेला पाहणारे लोक फार कमी येतात, शहीदांच्या स्थळी जाणारे लोक फार कमी येतात. जहा जिथं विचार मिळत, विचाराची ज्यांनी क्रांती केली, ज्यांनी बलिदान केलं, ते स्थळ अजून वसाण पडत चालले. आणि जिथं आशीर्वाद भेटते, अंगारा देणाऱ्याच्या घरी सुद्धा गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. विचारो से कोई लेनदान नाही, लेकिन अंगारा देणेवाला महत्वपूर्ण होता. पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही इथं पाऊल टाकलं, निश्चितच तुमच्या पावलामुळं या शाळेला अधिक ऊर्जा भेटन. तुमच्या तुम्ही आल्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो. अशोकरावच्या मतदारसंघात हे शाळा आहे याचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. अशोकराव आणि त्याच्या नावाच्या मागं पवार आहे. आणि सध्या पवाराच्याच खेळीमुळं सगळं चालू आहे. या गावचे सरपंच पलांडे काका, आमचे सर्व माझी आजी माझी सरपंच, दुसऱ्या टाळ्या मला वाटतं इथल्या गावकऱ्यांसाठी वाजवल्या पाहिजे, ज्यांनी जमीन दान केली, मदत केली, वर्गणी केली. तुम्ही आम्ही वर्गणी करतोय गणपतीसाठी, दुर्गादेवीसाठी, मुसलमान असन तर मोहरमसाठी, बौद्ध असन तर आंबेडकर जयंतीसाठी, हिंदू असन तर शिवजयंतीसाठी, भागवत सप्ताह, त्याच्यानंतरचा अधिक दुसरा सप्ताह, या सगळ्या याच्यामध्ये एकंदरीत महात्मा फुलेनं सांगितलं का, पहिले या देशामध्ये परंपरेनं आमचा गरीब मेला आणि दुसरं शासनाच्या धोरणामुळं मेला. आमच्या परंपरेनं काही आम्ही पाहतोय का, या देशामध्ये जिथं वेळ द्यायला पाहिजे होता, नागपंचमीनंतर त्याला दूध पाजायचं काम आम्हीच केलं, वर्षभर सापाले मारायचं. आम्ही एवढे बह्याळ आहे, कसा सण आहे मला समजतच नाही. काही सण चुकीचे आले असन तर तोडले पाहिजे, बाजूनं ठेवले पाहिजे. हे पहिले पहिलाची पूजा होते आणि आमच्या इकडे दुसऱ्या दिवशी बोकड्या कापण्याचा सण असते आणि मग गंजीपत्ता खेळायचा सण असते. आता ह्या ज्या परंपरा ह्या तोडण्याचं काम महात्मा फुलेनं तेव्हा सांगितलं आणि शाळा पाहण्यासाठी एवढे लोक येतात आणि एवढ्या ताकदीनं शाळा उभी राहत आणि ती जिल्हा परिषदची शाळा उभी राहत, हे खर तर तुमच्या आमच्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरनं म्हटलं होतं. शिक्षण वाघिणीचं दूध आहे याच्याबद्दल काही दुमत कोणाचं नाही आहे, पण वाघिणीच्या दुधात आता पाणी किती आलं, किती पाणी आहे आणि किती दूध आहे हे तपासण्याची वेळ आली. खरी काही शाळा अशा शिल्लक आहे काही शिक्षकांच्या, काही गावकऱ्यांच्या मदतीनं का वाघिणीतल्या दुधातल्या पाण्याचं प्रमाण कमी करावं लागेल. ज्यानं करप्शन केलं असन त्याचे हात तोडावं लागणार ला त्यांना, जो जो याच्या मदात येईल. कारण आमच्या गाव खेड्यातल्या शिक्षकाचा प्रश्न आहे, शिक्षण विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये व्यवस्था अशी आहे का, आमदाराचं पोट्ट चांगल्या शाळेत आहे, मंत्र्याचं पोट्ट त्याच्याहीपेक्षा चांगल्या शाळेत आहे, उद्योगपत्याचं पोरगं त्याच्याहीपेक्षा चांगल्या शाळेत आहे. आणि ज्याला काहीच समजत नाही, प्रचंड मेहनत करतं, रक्ताचं पाणी करतं, रात्रीचा दिवस करतं, त्याचं पोट्ट जिल्हा परिषदच्या शाळेत. आता शाळा नादुरुस्त का झाल्या, कारण पहिले नानासाहेब काकासाहेब दादासाहेब जे गावातले भले मोठे लोक होते त्याचे पोट्टे एकाच शाळेत शिकायचे, मजुराचं पोरग त्याच शाळेत शिकायचं, जमीनदाराचं पोरग त्याच शाळेत शिकायचं. आणि मग शाळेवर थोडं वजन राहत जातं, वजनदार माणसाचे पोरं बाहेरच्या शाळेत गेले आणि ज्याचं वजनच नाही त्याचं पोट्ट शाळेत राहिलं, त्यानं शाळेवरचं वजन संपून गेलं. त्याला माहित आहे हे तो सब गय काम की चीज आहे, का ख्याल देंगे. गरीबाच्या पोराले शिक्षण भेटते का नाही भेट अशी व्यवस्था, जैसा पैसा आहे वैसा एज्युकेशन आहे, जसा पैसा आहे तसा देव आहे. कमी पैसा आहे गावातला देव जिंदाबा, जास्त पैसे आहे चल शिर्डीले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आहे चल बालाजीले, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चलो मग. पैशाच्या ताकदीवर देवाचं दर्शन, पैशाच्या ताकदीवर शिक्षणाचं व्यवस्था, हे आम्हाला तोडायची आहे.
आणि म्हणून दादानं काल परवा कालच्या बजेटमध्ये सांगितलं का एका तालुक्यात 5 शाळा निर्माण केल्या पाहिजेत. हे काम निवड सरकारचं नाही आहे. तुम्ही आम्ही जर मनात घेतलं तर जेवढे मंदिर आणि मस्जिदी उभी केल्या त्याच्यापेक्षा शाळा मजबूत उभ्या राहू शकतात. पण तुमच्या आमच्या डोक्यात जात आणि धर्म जात नाही. तुम्ही परंपरेनं आम्ही पाहतोय का ग्रासून गेलेले लोक आहे. जेवढ्या एरझारा आम्ही मंदिर मस्जिदीत घालतोय त्याच्यापेक्षा जास्त एरझारा जर गावातले लोक शाळेत टाकायला सुरुवात करत शाळेत यायला सुरुवात करत तेव्हा चित्र बदललेलं नाही. पण आमचं डोकं मंदिर मस्जिदीतून बाहेरच निघत नाही. भागवत सप्ताह दरवर्षी पाहिजे. भागवत सप्ताह सांगणारा महाराजच आहेत होते. श्री राम बोलणार पडेगा. आजाराम बाप्पू जेलातून निघूनच निघाला बाहेर. अरे गाडगे बाबानं कोणतं पुस्तक वाचलं होतं? छत्रपतीनं कुठलं पुस्तक वाचलं होतं? प्रश्न आम्ही पाहतो का सगळं ऐकूनच होत नाही. मनात आम्ही तुकारामानं सांगितलं का लाख बोलण्याहून थोडं एकच माझा कर्तव्यगार. कर्तव्यगारेला आम्ही पाहतो अधिकच्या ज्ञान असण्याची गरज नाही आहे. त्याच्या मनात एकदा खूनगाठ घातली तुम्ही इथून पाहायला येणाऱ्या प्रत्येकानं ठरवलं का उद्यापासून एक दिवस मी माझ्या गावातल्या शाळेसाठी काढल्याशिवाय राहणार नाही. एवढी जरी शपथ घेतली तर गावागावी आम्ही पाहतो वाबडेवाडी सारख्या शाळा उभ्या राहिल्या राहिल्याशिवाय राहणार. काचेची भिंत असली नसली तरी चालेल. शाळेची सुंदरता हा विषय महत्वाचा नाही. शाळेची गुणवत्ता हा विषय महत्वाचा. अधिक खर्चात मी नेहमी म्हणत असतो का अण्णा आदरांचं गाव उभं राहिलं. लोकांना अण्णा आदरांच्या गावाचं सारखंच गाव उभे करायला सुरुवात केली. अमिताभ बच्चन धर्मेंद्र सारखा डायलॉग मारू शकत नाही. धर्मेंद्र अमिताभ बच्चन सारखा करू शकत नाही. आपली आपली क्वालिटी अलग अलग होती. प्रत्येक जण म्हणते मी अमिताभ बच्चन आपण मरून जाशील तर होणार नाही. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं जसं आहे तसं. मी एका गावात गेलो आता तुळजापूरच्या नगर परिषद शाळेमध्ये. नगर परिषदची शाळा चार ठिकाणी फाटलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरून काय म्हणतात त्यांनी काही ते ताळपत्री टाकून दिली. आता तुम्ही ऐकून गेल्यानंतर काय केलं गावात गेल्याबरोबर ह्याच्यापेक्षा चांगली करू शाळा चांगली होईल. गुरुजी चांगला नसला तर आणि गावातले लोक चांगले नसले तर शाळा किती काही चांगली करून चालणार आहे का? म्हणून हाय त्या स्थितीमध्ये चांगली करण्याचा प्रयत्न करा. मुख्याध्यापकानं तेच पहिले काम केलेलं आहे. पहिल्या शाळेमध्ये गुणवत्ता वाढवण्याचं काम केलं. ये तो बाहेर की बात में की बात आहे. पण जेपर्यंत गुणवत्ता वाढत नाही तेपर्यंत सुंदरतेला महत्व येत नाही. माणूस किती सुंदर आहे याच्यापेक्षा कर्तृत्वान आहे. विषय आनंद झाला. जिल्हा परिषदची शाळा सुद्धा इतकी सुंदर बनू शकतं हे वाबडेवाडीनं एकदा पुढ्या देशाला दाखवून दिलं. म्हणून त्यांचे सुद्धा मी आभार मानतो धन्यवाद देतो. इथल्या गावकऱ्यांच्या गावकऱ्यांचा एक विचार महात्मा फुलेनं सावित्रीबाई फुलेनं महात्मा बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपतींनी जो विचार या देशामध्ये पेरला त्या विचाराचं एक योग्य मला वाटतं आज मंदिरापेक्षाही सुंदर त्याच्यापेक्षाही मजबूत अधिक विचार देणारी कोणतं आम्ही पाहतुका स्थळ असं ते ही शाळा आहे. मित्र आपण सर्वांनी यावर लक्ष घालावं. आमच्याकडून काय मदत पाहिजे असं निश्चित आम्ही मदत करू. राज्यमंत्री म्हणून नाही तर पच्चीकडे म्हणून निश्चित मदत केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांचं पुनश्च आभार मानतो आणि ते हे दोन शब्द संपवतो. जय जय महाराज.